श्रीरामचंद्राय नमः। हरि के विटावती देवासी वा कुल्यादा खविति ऋषिसी वेगी भजा श्रीरामासी अच्युत फळासी पावालो। अनुसंधान संगता हरि के विटावती देवासी वा कुल्यादा खविति ऋषिसी श्री राम से अच्युत फळासी पावाला। दादा पांडुलोक सांगतो, दादा वानर कुणाला सांगते? टप्पे टप्पे संन्यासी वैराग्य सगळ्याला सांगतात। वाकुल्या दाविती ऋषीचे टप्पे टप्पे संन्यासी वैराग्य सगळ्याला सांगायला सुरुवात केली। दादा हो विगे भजा श्री रामासे भगवान राघव रामचंद्राचं भजन करा। तुम्ही सगळ्या मनातलं बाजूला काढा। तुम्ही म्हणताल का ते भजन करणारे, भजन करणाऱ्याची निंदा करायची नाही मला, काही वाऱ्या करणाऱ्याची निंदा करायची नाही, कुण्या सांगणाऱ्याची निंदा करायची नाही, कुण्या वाचणाऱ्याची निंदा करायची नाही। पण दादा हे करीत असता नीट करतेच वाटते का तुम्हाला? अजिबात नाही। बऱ्याच्या वेळेला काही भजन करणारे पहाटे 4 वाजल्यापासून सकाळपर्यंत काकडा करतील, पण सकाळी काकड्याची आरती करून काकड जाताना कुणाचा तर काही चोरून यायचा विचार करतील। जेवढ्याला पडला काकडा, अरे एखाद्या वेळेला हवे कंबर बांधून ढोस पाजायचा प्रयत्न करावा, आणि कुणाचा जर वाटोळा करण्याचा विचार करावा। कंबर बांधून ढोस पाजण्याचा काय फायदा आहे का? एखाद्या वेळेला असतात जप्पे तप्पे संन्याशी वैराग्ये, बऱ्याच वेळेला असताना चोंग घेतात किंवा असताना महाराज म्हणून राहतात, आणि महाराज म्हणून राहिल्याच्या नंतर याचा अपपर भाव गेला त्याला संत म्हणता येत, आणि ज्याचा अपपर भाव गेला नाही त्याला संत म्हणता येत नाही। ऋषी लोक जे आहेत ऋषी लोकांना सांगतात, अरे माझा तुझा मी असा मी एवढा हुशार, काही माणस काही माणसं म्हणते आकर रामायण मला पाठ आहे, मग काय आमच्या सारख्याला मारतो का दादा? अरे रामायण पाठ करण्यासाठी तुला जन्माला घातलं ना, जन्माला आला कशासाठी? काही जर म्हणजे मला अख्खे ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग काय फरक पडतो? अरे पाठ करण्यासाठी जन्म घेतलाय। काही जर म्हणतात मी एवढ्या वाऱ्या केल्या, काही कोणावर उपकार केला का? अशा ऋषी लोकांना सांगितलं, अरे मी केलं असं केलं म्हणू नका। वेगे भजा श्री रामचंद्रासे वेगे माझ्या राघव रामचंद्राचं भजन करा, आणि अशा फळाला प्राप्त होचाल। जर असताना निर्विकल्पपणे भजन केलं तर ज्या गोष्टी वानर जप्पे तप्पे संन्यासी वैराग्याला सांगतात असं वर्णन या ठिकाणी करतात। न भजता श्री रामचंद्रा कदा न चुकती एर झारा, उकल नवे संसार दुःख समुद्र माझी पडी जे। दुःख समुद्र माझी पडाल उकल नवे संसार, न भजता श्री रामचंद्र कदा न चुकते एर झारा, पुनरपि जननम पुनरपि मरणम जनने चटरे शयनम, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजेता। दादा जन्माला येताना फजिते आणि मरताना सुद्धा फजिते ना, होता पाचा भोता पाचा भोताचा खडखडाट या माणसं म्हणजे पाय खोडायले पाय खोडायले एडिया हो काही यातना आहे तुम्हाला माहित आहे का? जन्माला येताना सुद्धा काही कष्ट भोगावे लागतात। बदून या मातेच्या उदर कोहरे मला मुद्राच्या दातारे, अरे आईच्या पोटामध्ये राहावं लागतं, त्यावेळेला मुंडक खाली आणि पायवरती असतात, एवढं ते दुःख त्या आईच्या उदरात भोगावं लागतं। आणि जन्माला आल्याच्या नंतर त्यावेळेला भगवंताला विनंती करतो आईच्या उदरात असताना, बऱ्याच वेळेला बरेच असताना मायमावल्या म्हणतात लिकरू जन्मले जन्मले तीनदा रडलं आणि ट्यांट्या केलं, मायमावल्या हो ट्यांट्या करीत नाही, काय म्हणते ऐका, गर्भामध्ये असताना देवाला विनंती करत भगवंता एक वेळा करे या दुःखा वेगळ्या, एक वेळा मला या दुःखाच्या बाजूला कर, सतत मी तुझ्या अस्तर स्मरण करीन। ज्या वेळा जन्माला येत ना त्यावेळा तेच लहान बालक ते बाळ बनत भगवंताला बैमान होत, दुःखाला सुरुवात कुठून होती ऐका, त्यावेळेला ते बाळ म्हणत कवा कवा आणि कवा तीनदा रडल्या जात। जर असं जन्माला येऊन जर भगवंताचं असतात तुम्ही जर चिंतन नाही केलं तर तुम
म्हणजे जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं हे काय असणार तुमचं चुकणार नाही. आणि हे जर चुकवायचं असलं दादा तर भगवंताचं भजन करा. एक मजलस सुद्धा जन्माला बाळाला सांगते बाळा आधी हनाशीवंत आधी हनाशी नानास काय कुच काय जाणार आहे आणि आलास जन्माला त्या भगवंताचं स्मरण कर असं ते मजलस बाळाला असतार पाळणार पाळण्यामध्ये घालून अंगाई गीत गाताना असतार मद्रासा सांगते रसिकन्या होती ती आपल्या बाळाला सांगते. म्हणून आज या ठिकाणी वानर सांगतात कुणाला अरे जपे तपे संन्यासी बाहेर गेला दादा हो जर तुम्ही भजन नाही केलं तर तुमच्या जन्म मरणाचा क्षेप चुकणार नाही तर असं वर्णन या ठिकाणी नातवाबा करतात महाराज. नाना औषधीचे रस कपिने सेविले बहु अस तृप्ती पाऊनी मानस अवघे तळास उतरले. नाना औषधीचे रस कपिने सेविले भौवास मन स्वक्त त्या ठिकाणी वानर लोकांनी नाना प्रकारचे औषधीचे रस घेतले. पर्वत कशाचा होता औषधीचा औषधाचा पर्वत होता. आजही वडवळ लागणार वडवळ जाणवळच्या बेटावरती बरेचसे काही असतात रोगग्रस्त माणसं जातात महिना महिना दोन दोन महिना पावसाळ्यामध्ये नक्ष उत्तरा उत्तरा नावाचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रामध्ये राहतात आणि तिथले असतात फळ मुळ भाजी काही पाला खातात का तर औषधी आहे. वानर औषधीचं रस रसाचं सेवन केलं तृप्त झाले आणि पर्वत शिखरावरून पर्वताच्या पायथ्याला आले खाली उतरले. खाली उतरल्याच्या नंतर काय झालं ऐकता आता महाराज. राम समवेत सुग्रीव वीर सकळ वानरांचा भार उतरोनी पर्वत शिखर काय रघुवीर बोलिला. उतरोनी पर्वत शिखर काय रघुवीर बोलत रामा समवेत सुग्रीव वीर सकळ वानरांचा भार पर्वताच्या शिखरावरून खाली आले. खाली आल्याचे वानर लोकांनी पाहिलं हे पाहिल्याच्या नंतर भगवान राघव रामचंद्र ज्या हनुमंताला पर्वत आणला होता ना त्या हनुमंत काय बोलतात कस कस बोलतात ऐका. महावीर हनुमंता पर्वत नेई मागुता थापोनिया स्वस्तता अतिशीघ्रता परतावे. सांगा महाराज. हा वाता किंवा ऐकण्यात आले नाही बोबी. महावीरा हनुमंता पर्वत नेई मागुता स्थापोनिया स्वस्तता अतिशीघ्रता परतावे. भगवान राघव रामचंद्र हनुमानजीला सांगतात हनुमंता पर्वत नेई मागुता पर्वत परत ने दादा. आणि ज्या ठिकाणावरती होता त्या ठिकाणावर पर्वत ठेवायचा आणि अति वेगानं अति शीघ्र वेगानं परत यायचे. आणायला पाठवलं आणलं काम झालं परत नेऊन ठेवायला पाठवतात व्यवहारातली रीत आहे. कुठलंही एखादी वस्तू एखाद्याकडून जर आपण आणले तर परत नेऊन द्यावे हा व्यवहार आहे की नीतिमत्ता आहे. राघव रामचंद्र हनुमानजीला सांगतात हा पर्वत घे परत ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी नेऊन ठेव आणि ठेवून परत ये हनुमंता. राघव रामचंद्र बोलतात ये ते ठेविता पर्वत शिष्टाचारा विरुद्ध होत या लागी नेऊन या त्वरित यथा स्थित स्थापावा की. ये ते ठेवणे पर्वत शिष्टाचारा विरुद्ध होत या ठिकाणी जर पर्वत ठेवला तर आपल्याला असताना विरुद्ध होत आहे याला व्यवहार म्हणत नाही त्याला रीत म्हणत नाही. आपण कशासाठी आणला आपल्या कामासाठी आणला काम झालं नेऊन ठेवावं त्याला व्यवहाराची रीत म्हणतात. म्हणून तो यथा असते यथा व्यवस्थित त्या ठिकाणी हा पर्वत घेऊन जा आणि त्या ठिकाणी तून ये दादा. हनुमानजीला जगाचा बाप राघव रामचंद्र बोलतात. बोलत असताना आणखीन काय सांगितलं. ब्रह्मयाने सृष्टी निर्मिली जैसी आपण संरक्षावी तैसी करू जाता अनारीसी शिष्टाचारासी मिळेना. असं म्हणजे या ठिकाणी सांगायला सुरुवात केलं ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केलेली आणि
जसे निर्मित केले त्या न्यायाने सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे. ब्रह्मदेवानं जर त्या ब्रह्मदेवाला त्या वेळेला कळलं नसतं का पर्वतीकडून निर्माण करायचा, कळलं असतं ना. काही कारणास्तव त्या ठिकाणी पर्वत निर्माण केलेला आहे. ब्रह्मदेवाच्या निर्माण करण्याला आपण दोषण लावायचं नाही, इथं ठेवणं हा आपला गुण आहे. ज्याच्या सत्य कोणाच्या सत्य चाले हे शरीर, ज्याच्या सत्यने शरीर प्रमाण चालत तो जगाचा बाप राघव रामचंद्र हनुमानजीला सांगतो. ब्रह्मदेवानं जे तयारी केलं याला काही दूषण आणायचं नाही, पर्वत घे परत जा आणि ठेवून लवकर म्हणले परत या. सागर न उल्लंघी मर्यादेसी तेवी आम्ही ब्रह्म सृष्टीसी प्रतिपाळावे अति यत्नेसी मर्यादेसी रक्षोनी. तेवी आम्ही ब्रह्म सृष्टीसी प्रतिपाळावे अति यत्नेसी मर्यादेसी रक्षोनी. ऐका, सागर सागराची मर्यादा ओलांडत नाही. कधी ऐकलं का सागराचं पाणी उताराकडे व्हायच्या वेळी चढाकडे व्हायलं नाही. सागराने मर्यादा समुद्र रेखान ओलांडावे. समुद्रानं आपले मर्यादा उल्लंघन करायचं नाही, पर्वतांना आपली जागा सोडायची नाही, हे मर्यादा आहे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करताना घातलेल्या मर्यादा आहेत आणि मर्यादेचं पालन करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. मर्यादेचं पालन करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. घराला कुलूप लावणं माणसाने चोऱ्या करू नये म्हणून लावायचं का तोडून ते पुन्हा चोरी करावी म्हणून लावायचं. कुलूप लावणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. आपल्याला घातलेल्या मर्यादेचं पालन करणं त्याला माणुसकी म्हणतात, त्याला माणसाचा धर्म म्हणतात. आणि या धर्माचं आपण पालन करणं हे कर्तव्य आहे. राघव रामचंद्र माणसाच्या या ठिकाणी असताना रूपाने अवतीर्ण झाले की माणसाने माणसासारखं वागावं त्याला माणुसकी म्हणतात. आणि लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य त्याला लोकशाहीचं राज्य म्हणतात. आणि माणसानं माणसासाठी माणुसकीनं वागणं त्याला माणुसकीचा धर्म म्हणतात. आणि हा धर्म आपला योग्य नाही, आणलं आपलं काम झालं परत नेऊन ठेवावं. ब्रह्मदेवाला दूषण लावू नये. राघव रामचंद्र हनुमानजीला बोलतात. ऐसे बोलता ची रघुवीर कपिने केला नमस्कार नामे करुणी बुभुत्कार शैल सत्वर उचलिला. ऐका दादा, राघव रामचंद्रानं आज्ञा केली, सांगितलं बरोबर हनुमानजीनं. कपिने केला नमस्कार माझ्या राघव रामचंद्राला हनुमानाने केला आणि नामस्मरणाचा होकार केला. श्री राम जय राम जय जय राम चिंतन नामाच केलं आणि अवघा शैल्य उचललेला पर्वत होता. दादा, पर्वताची लांबी रुंदी आपण प्रत्येक शक्तीच्या ठिकाणी ऐकतोय. 40 कोस उंचीचा होता, 20 कोस रुंदीचा होता पर्वत. किती होता? 20 कोस रुंदीचा होता, 20 कोस उंचीचा होता आणि 40 कोस रुंदीचा होता. 20 आणि 40 आठ का घातली ऐका. प्रत्येक माणसाच्या वयाची उंचीची वाढ वयाच्या 20 वर्षापर्यंत होती. लवंड महाराज, वयाच्या 20 वर्षापर्यंत प्रत्येक माणसाची उंची वाढती. समीकरण की आपल्या पर्वताचं ऐका. 20 वर्षापर्यंत उंची वाढते आणि 20 ते 40 वर्ष माणसाचं होईपर्यंत बुद्धीचा विकास होतो. 20 आणि 40 60 होतात. म्हणून 60 वर्षाच्या नंतर तुमची उंचीही वाढत नाही आणि बुद्धीही वाढत नाही. म्हणून तुम्हाला कुठली कंपनी ठेवून घेत, कुठल्या सरकारी नोकरीवर राहू देत आणि घरात कोण नीट बोलत मान्य ना. म्हणून असं 60 वर्षाच्या पुढच्या साठी पर्वताचं समीकरण एवढ्यासाठी सांगितलं. पर्वत एवढ्यासाठी 40 कोस उंची, 20 कोस रुंदी. माणसानं वयाच्या 60 वर्षापर्यंत परमार्थ करावा. तिथून पुढे तो कोबरायचं प्रमाण लावावं. यायचं वैसोने करा एक चेतावडी अनंत आळवावा. एवढा अघडबंच्या बघडबं पर्वत माझ्या हनुमानजीला उचलला. पण उचलल्यानंतर झालं काय बोला. धरोनिया दोही बाई डोंगर उचलला लवलाई श्रीराम स्मरुण्या हृदय गगना पायी उसळला.
धरो आणि या दोन्ही बाहे किती आनंद मानावा लागल आणि एवढा आनंद आपल्या आपल्या भगवंताच्या कार्यामध्ये जर वाहून येतलं तर निश्चित तो भगवंताच्या प्राप्तीला प्राप्त पोहोचतो. हनुमानजीने दोन्ही हातामध्ये धरलं, पर्वत गडबडीनं उचलले गेला, पण अंत करण्याच्या ठिकाणी चिंतन मात्र माझ्या राघव रामचंद्रा तुप्त आकाशामध्ये वरी गेला. वरी गेल्या बरोबर झालं काय, कसा किती वेगानं वरी गेला ऐकता वाचा. जैसा श्रीरामाचा बाण धनुष्याहून सुटता गुण गगनी उसळे संपूर्ण रिपुदळन करीतची. असं म्हणे या ठिकाणी जसं काय राघव रामचंद्राच्या धनुष्यातून बाण सुटावा, राघव रामचंद्राच्या धनुष्यातून बाण सुटावा, सुटल्याबरोबर सरळ वरती जातो. तसा हनुमंताला पर्वत उचलल्या बरोबर सरळ बाणासारखा वरती गेला आणि वरती गेल्याबरोबर झालं काय महाराज. मेळवून द्रव्य तीव्र जेवी सांडी जे अग्नियंत्र तेवी उडाला कपिंद्र दृष्ट संवार करीतची. जुन्या काळामध्ये दृष्टांत दिला, जुना काळ काही वेगळाच होता दादा. जुन्या काळामध्ये काही वेगळंच ऐकायला मिळत होत, वेगळं पाहायला मिळत होत, वेगळं खायला मिळत होत. जुना काळ जुना काळच होता. जुन्या काळामध्ये मेंढराचा वाडा वावरात होता. ऐका, जुन्या काळामध्ये मेंढराचा वाडा वावरात होता. जुन्या काळामध्ये विहिरीवर मोठाचा नाडा होता आणि जुन्या काळामध्ये लबाड बोलणाऱ्या तोंडावर जोडा होता. पर्वत घेऊन आला येणे उठविला सौमित्र. पर्वत घेऊन आला येण्याचे उठविला सौमित्र. रावण बोलू लागला, आम्ही काळनेमीला झालं दादा. काळनेमीचा असा खोटा उपल्ला यात हनुमंतान, यात हनुमंतान पर्वत आणला, याच हनुमंतान लक्ष्मणला उठवलं. कोणाला वाईट वाटतय रावणाला? आणि एवढं वाईट वाटल्याच्या नंतर रावण आणखीन काय बोलतो महाराज. सव्याची पर्वत मागुता घेऊन या जातो आता, धरा मारा काय पाहता हिरोनी पर्वता घ्यावे गी. सुंभ जळल पण सुंभाचा वळ कधी जळत नाही दादा. जुनी व्यवहारातली मन आहे, सुंभ जळल सुंभाचा वळ जळत